नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेची तयारी करणारे सर्व विद्यार्थी आज अलका चौकात धरणे आंदोलनाला बसलेत. विरोधी पक्षनेत्यांच्या ऑफिसवर हल्ला करणारे कोण? दत्ता साने. आणि इंदोरीकर यांना तृप्ती देसाईंची वकिलामार्फत कायदेशीर नोटीस. आता बातम्या सविस्तराने. महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेची तयारी करणारे सर्व विद्यार्थी आज अलका चौकात धरणे आंदोलनावर बसलेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनेक मागण्यांसाठी आज रस्त्यावर उतरले. त्यांच्या अभ्यासाच्या तयारीला योग्य न्याय मिळावा, तसेच त्यांच्या आरक्षणाच्या जागांचा लाभ घेता यावा यासाठी त्यांनी आंदोलन करण्याचे ठरवले. त्याचबरोबर महापोर्टल हे खाजगी कंपन्यांकडे देऊ नये अशीही मागणी त्यांनी केली आहे. UPSC स्टुडंट राईट्स आणि UPSC समन्वय समिती व इंजिनियर असोसिएशन यांच्या सगळ्या तीन संघटना आज पुण्यामध्ये अलकाडोगी चौक या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आज आम्ही सगळेजण एकत्रित आलो. आमच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. पहिली मागणी म्हणजे जी आहे की गट अ ते गट ड सर्व शासकीय ज्या काही नोकर भरती आहे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्याद्वारे घेण्यात आली पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी. शासनाने महापरीक्षा पोर्टल बंद करून पुन्हा खाजगी कंपन्यांकडे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा दिली, म्हणजे बाबा करून काढलं आणि पोरांकडे दिलं, अशा पद्धतीने हा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आम्ही तसा त्या घटनेचा पूर्णपणे विरोध करतो, निषेध करतो. शासनाने पुन्हा शासन निर्णय बदलून सगळ्या परीक्षा या केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्याद्वारे घेतली पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी. आणि जी एक वर्षापासून जी रखडलेली भरती प्रक्रिया आहे ही लवकरात लवकर म्हणजे एप्रिलपासून याची भरती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे 1998 जो शासन निर्णय आहे, कनिष्ठ अभियंता यांना वेगवेगळ्या विभागामध्ये परीक्षेला बसता येत नाही आहे, 12वी+ डिग्री धारक, तर त्या संदर्भात देखील आमचे सगळे इंजिनियर मित्र बांधव या ठिकाणी उपोषणावर बसले. या दोन महत्त्वपूर्ण मागण्यांच्या अनुषंगाने आज आम्ही पुण्यामध्ये उपोषणावर बसले. सरकारकडे मी अशा अपेक्षा व्यक्त करतो की नक्कीच या लाखो विद्यार्थ्यांचा न्याय आपण याचा विचार कुठेतरी सकारात्मक करताल आणि तुम्ही आमच्या बाजून देखील लवकरात लवकर विद्यार्थ्यांना न्याय मिळू द्याल असं आम्ही सरकारकडे विनंती करतो. पिंपरी चिंचवड शहरात गुन्हेगारी इतकी फोफावली आहे की थेट माजी विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयावर अज्ञातांनी हल्ला करत तोडफोड केली आहे. या घटनेचा तपास योग्य रीतीने होत नसून पोलीस प्रशासन आणि भाजप आमदारावर आरोप केले जात आहेत. पिंपरी चिंचवड शहराचे माजी विरोधी पक्षनेता विद्यमान नगरसेवक दत्ता माने यांच्या घरावर 7 जून 2009 रोजी 4:30 सुमारास अज्ञात व्यक्तीने हल्ला केला होता. मात्र यात असलेल्या 7 गुन्हेगारांपैकी 6 गुन्हेगार मोकाट सुटले, त्यामुळे माझ्या जीवितास धोका आहे, त्यामुळे मी आता पोलीस आयुक्तालयाच्या उपोषणाला बसले होते. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस यांचे सरकार असूनही मला न्याय मिळत नाही. अजित पवार असो की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वांना पत्रव्यवहारही करून मला न्याय मिळत नाही आणि माझ्या ऑफिसवर हल्ला केला. यात मुख्य सूत्रधार सामाजिक कार्यकर्ते पांड्या साने आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांचा हात आहे. त्यांच्याकडूनही माझ्या जीवितास धोका आहे, त्यामुळे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी अमरण उपोषण करणार आहे. यावेळी पोलिसांनी योग्य तपास केला जाईल असं आश्वासन दिलं गेल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलंय. मी दत्ता साने माझ्या 7/6/2019 रोजी माझ्या ऑफिसवर जो हल्ला झाला आणि माझ्या ऑफिसची जी तोडफोड झाली त्या ऑफिसमध्ये खरं तर खूप मोठी दुर्घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. ते कारण वेगळ्या दृष्टिकोनातून ज्यावर तपासाच्या माध्यमातून निष्पन्न करण्याचा प्रयत्न केला तर एक अतिशय त्या पूर्वीच्या तपासामध्ये खोटी त्या तपासाला दिशा देऊन तो तपास खोटा केला असा माझा खरं तर त्या चार्जशीटच्या काढल्यानंतर मला ते निष्पन्न माझं झालेलं आहे. आणि गेले जे आरोपी आहेत ते खरं तर खूप मोठे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे आहेत आणि त्यांना कोणीतरी सुपारी देऊन मला मारण्याचा कट रचला होता असं या निमित्ताने मला माझ्या खाजगी सूत्रधारांनी मला सांगितल्याचा प्रयत्न केला. पण मी वेळोवेळी ऑफिशियली पत्र देऊन किंवा अन्य काही कारणास्तव मी वेळोवेळी CP ऑफिसला किंवा संबंधित तपास अधिकाऱ्यांना मी बोलत असताना खरं तर सुरुवातच अशी चुकीची केली की घटना घडली साने चौकात. पहिला तपास गेला साने चौकीमध्ये, त्यानंतर गेला पोलीस स्टेशन साने चिखली पोलीस स्टेशनमध्ये आणि नंतर गेला पोलीस युनिट 3-1 तर ह्या तपासाला पहिल्यापासून जी दिशा उलटी गेली तर खरं तर त्याच्यामध्ये खूप मोठं राजकीय षडयंत्र होतं. मला मारण्याचा कट करताना खूप मोठं राजकीय त्यामध्ये
ताकद वापरण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या काळ राजकारण म्हणजे त्या काळात विधानसभाच्या निवडणुकीचा तो कार्यकाळ होता. आणि मी पिंपरीचं महानगरपालिकेचा विरोधी पक्ष नेता असताना मी अनेकांचे काळेबेरे प्रकरण या पिंपरीचं महानगरपालिकेच्या माध्यमातून मी काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच कटकी काय या दृष्टिकोनातून मला मारण्याचा खरं त्यावेळेस प्रयत्न. महिलांचा वारंवार अपमान करणारे इंदोरीकर यांनी महिलांचा अपमान केल्याबाबत कोणतीही जाहीर माफी मागितली नाहीये. तसेच असे वक्तव्य मी पुन्हा कीर्तनात करणार नाही असंही कोणत्या पत्रकार परिषदेमार्फत त्यांनी जाहीर केले नाही. तसेच त्यांच्यावर PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यामुळे माझी बदनामी आणि चारित्र्य हनन गेले 8 दिवस सुरू आहे. जीवे मारण्याची धमकी देखील येत आहे असं वक्तव्य तृप्ती देसाई यांनी केलंय. याबाबतीत त्यांनी तातडीने सर्व महिलांची जाहीर माफी मागा असे वक्तव्य यापुढे करणार नाही असे जाहीर करावे यासाठी वकिलांमार्फत तृप्ती देसाई यांनी नोटीस पाठवले. ॲडव्होकेट मिलिंद पवार पुणे यांच्या माध्यमातून ही नोटीस इंदोरीकर यांच्या पत्त्यावर पाठवली असून 10 दिवसात त्यांनी जाहीर माफी मागितली नाही तर न्यायालयात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. इंदोरीकरांच्या कीर्तनातून सातत्यानं महिलांचा अपमान होत असतो आणि त्या संदर्भामध्ये अशी वक्तव्य महिलांच्या अपमानाची मी यापुढे करणार नाही असं कुठेही जाहीर येऊन त्यांनी सांगितलेलं नाही. त्यांच्यावर PCPNDT ॲक्टनुसार गुन्हा दाखल करा. या संदर्भात सुद्धा आम्ही जेव्हा मागणी लावून धरली तेव्हा त्यांच्या समर्थकांच्या माध्यमातून अनेक चारित्र्य हनन अश्लील शिवीगाळ कापून टाकण्याची भाषा करण्यात आली. परंतु त्या संदर्भानंतरही इंदुरीकरांनी या संदर्भात कुठेही वाच्यता केली नाही त्यामुळे समस्त महिला वर्गाची त्यांनी माफी मागावी. यापुढे मी अशी कुठलीही विधानं करणार नाही या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. आणि माझं जे चारित्र्य हनन त्यांच्या सूचनेनुसार त्यांचे समर्थक अजूनही करत आहेत धमक्या देत आहेत त्या संदर्भात त्यांनी जाहीर माफी मागावी यासाठी माझे वकील मिलिंद पवार यांच्यामार्फत इंदुरीकरांच्या पत्त्यावर आम्ही कायदेशीर नोटीस बजावलेली आहे. आणि 10 दिवसात जर त्याचे लेखी उत्तर आलं नाही तर न्यायालयात त्यांच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत. आता घेऊया छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. घरकाम करणाऱ्या बेरी डान्सरने घर मालकाच्या घरी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. घरातील लाकडी कपाटात ठेवलेला 8 लाख रुपयांचा हिऱ्याचा हार आणि सोन्याचे सिक्के असा 9 लाख रुपयांचा ऐवज बेरी डान्सर नामदेव चव्हाण यांनी लंपास केलाय. परंतु त्याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. फिर्यादी जयंत वासुदेव अय्यंगार यांच्या घरी आरोपी नामदेव विठ्ठल चव्हाण हा 3 वर्षापासून कुक म्हणून आणि घरातील इतर काम करायचा. शिवाय मिळालेल्या वेळेत आपली बेली डान्सची हाऊस भागवत असत. परंतु त्याला जयंती या कमी पगार देत होत्या आणि त्याला इतर ठिकाणी काम करू नको म्हणून जाच करायच्या. त्यामुळे त्यांनी कंटाळून चोरी करण्याचे पाऊल उचलले अशी माहिती पोलिसांना आरोपीने दिली आहे. आरोपी नामदेव चव्हाण यांच्याकडे हिऱ्याचा हार 2 सोन्याचे सिक्के असा ऐवज मिळाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने स्वतःच चोरी केल्याची कबुली दिली असून त्याला जेरबंद करण्यात आलंय. सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय गुळीग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून सध्या महिलांवर अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला असतानाच पुन्हा एकदा एकतर्फी प्रेम प्रकरणातून प्रेमी युवकाने युवतीला बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याची घटना समोर आली आहे. इतकंच काय तर थेट गोळीबार देखील केलाय. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या जळीत कांडाने अख्खा महाराष्ट्र हादरला असताना या घटना थांबायच्या नाव घेताना दिसत नाहीयेत. आता तर एका तरुणाने तरुणीसमोर चक्क गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला बेड्या ठोकल्यात. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी 6:30 घडली आहे. घटनेच्या वेळी तरुणीचे नातेवाईकही सोबत होते. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नारायणगाव पोलिसांनी पाठलाग करून त्याला अटकही केले. सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाहीये. अक्षय भाऊसाहेब दंडवते असे 22 वर्षीय आरोपीचं नाव असून तो पुण्याच्या खेड तालुक्यात राहतो. अक्षय आणि तरुणी मंचर येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होते तेव्हापासून हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचा. अक्षय खेड तालुक्याचा तर तरुणी मूळची आंबेगाव तालुक्याची. तर सध्या ती जुन्नर तालुक्यात पोलीस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेते आणि तिथेच नातेवाईकांकडे राहते.
आजही प्रशिक्षण संपवून ती नातेवाईकांची वाट पाहत होती तेव्हा अक्षय तिला गाठला आणि ही धक्कादायक घटना घडली आहे. काल रात्री काल सायंकाळी 6 सुमारास नारायणगावातून 7-8 किलोमीटर अंतरावरील जांबोत फाटा येथे एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून एका तरुणीस तरुणीच्या समोर रिव्हॉल्वरवरून फायर करून फायर जमिनीवर हवेत फायर करून तिला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये सदर आरोपी पळून गेला होता. त्या सदर आरोपीची आम्ही तात्काळ अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहेत. अटक करतेवेळी त्याने जे शस्त्र वापरलं होतं पिस्टल वापरली होती ती पिस्टल आम्ही ताब्यात घेतली आहे. त्याबरोबर जिवंत 4 राऊंड सुद्धा ताब्यात घेतले आहेत. एकच आरोपी आहे सध्या. बंदूक खरी आहे की खोटी असे म्हणत असतानाच अचानक झालेल्या गोळीबारात बंदूकधारीचा मित्र जखमी झालाय. पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडली आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. सनी परदेसी उर्फ रोकडे असे गोळीबार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे तर गुरुप्रीत हरदेव सिंग असे जखमी मित्राचे नाव आहे. दोघेही गुन्हेगार आहेत. मध्यरात्री पिंपरीमधील डिलक्स चौकात सनी आणि गुरुप्रीत रिक्षामध्ये मद्यपान करत बसले होते. दरम्यान सनीने बंदूक काढली मात्र ती खोटी असल्याची गुरुप्रीत म्हणाला. या दोघांच्या खऱ्या खोट्यात अचानक बंदुकीतून गोळी सुटली ती थेट गुरुप्रीतच्या डाव्या खांद्याला लागली. या घटनेनंतर सनी घाबरल्याने त्याला गुरुप्रीतला तिथेच सोडून फरार झाला. एका दुसऱ्या मित्राने गुरुप्रीतला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान घटनेतील दोघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. पुणे मुंबई महामार्गावर भीषण अपघात झालाय. खंडाळा येथील एका पॉईंटवर भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात आयशर टेम्पोने 3 दुचाकींना उडवले. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे मुंबईच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या आयशर टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटल्याने खंडाळ्याचा अंडा पॉईंट येथे भीषण अपघात झालाय. दस्तुरी येथील धोकादायक कठीण वळणावर आयशर टेम्पो उलटल्याने लघुशंकेसाठी थांबलेले जागीच ठार झाले असून 5व्या जखमीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झालाय. तर या भीषण अपघातातून 1 जण सुखरूप बचावलाय. भरधाव टेम्पो दुचाकीवर आपटल्याने 3 दुचाकी वाहनांचा अक्षरशः चेंदामेंदा झालाय. अपघातानंतर घटनास्थळावरून टेम्पो चालक फरार झाला असून खंडाळा महामार्ग पोलीस त्याचा शोध घेत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षेला मंगळवार दिनांक 3 पासून सुरुवात होणार आहे. यंदा 3 ते 23 मार्च या कालावधीत परीक्षा होणार असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वी परीक्षेसाठी उद्या 3 मार्चपासून 10वीचे पेपर चालू होणार आहेत. तर ह्या परीक्षेसाठी जवळजवळ 17 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदवलेत आणि ह्या वर्षी 65,000 विद्यार्थ्यांनी जास्त फॉर्म भरलेले आहेत. तर आता उद्यापासून पेपर चालू होत आहेत. ह्यासाठी जवळजवळ 22,000 शाळांमध्ये 4,000 परीक्षा केंद्र असणार आहेत. तसेच 273 भरारी पथकं देखील असणार आहेत जेणेकरून गैरव्यवहार किंवा गैरप्रकार घडू नये. आणि महामंडळाकडून हेल्पलाईन देखील तयार करण्यात आलेली आहे जेणेकरून पालक आणि विद्यार्थी त्याच्यावर त्यांना 24 तास मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे. तर उद्याच्या 10वीच्या पेपरसाठी दिनमान मंचाकडून सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. कॅमेरा पर्सन मुकुंद कदमसह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेची तयारी करणारे सर्व विद्यार्थी आज अलका चौकात धरणे आंदोलनाला बसलेत. विरोधी पक्षनेत्यांच्या ऑफिसवर हल्ला करणारे कोण? दत्ता साने. आणि इंदोरीकर यांना तृप्ती देसाईंची वकिलामार्फत कायदेशीर नोटीस. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.